चोपडा येथील शेतकरी कार्यकर्ते एस बी नाना पाटील यांच्यावर माजी आमदार चंद्रकांत सोनवणे यांनी केलेल्या हल्ल्याचा चोपडा तालुक्यातील शेतकरी आणि सामाजिक कार्यकर्ते यांनी जाहीर निषेध केलाय. आमदार चंद्रकांत सोनवणे यांच्याशी एस बी नाना पाटील यांचे कोणतेही पूर्व वैमनस्य नसताना हा हल्ला झाल्याने सगळेच संभ्रमात असून त्यांच्यापासून भविष्यात त्यांच्या जीवितास धोका निर्माण होऊ शकतो, तसेच त्यांचे काही बरे वाईट होऊ शकते अशी शंका व्यक्त करण्यात येत आहे. यासाठी भविष्यात असे घडू नये यासाठी योग्य ती कारवाई करावी या आशयाचे निवेदन तहसीलदार अनिल गावित यांना देण्यात आले. यावेळी माजी विधानसभा अध्यक्ष अरुणभाई गुजराती, तापी सुतगिरणीचे चेअरमन चंद्रहास गुजराती, गजेंद्र सोनवणे, अनिल वानखेडे, रवींद्र पाटील यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते. दुर्दैवाने किंवा कुठेही संबंध नाही, आयुष्यातल्या त्या दोन तीन भेटींमध्ये आयुष्यात भेटी नाही, संबंध नाही, राजकीय वैमनस्य नाही, या निवडणुकीत माझा कोणताही सहभाग नाही. किंबहुना त्यांच्याकडे जी काही उभी मंडळी आहे त्यातली सगळी मंडळी मला भेटून गेली ना आम्ही उभे राहू का? मी सांगितलं माझा राजकारणात भाग नाही बाबा, मला काही घ्यायचं नाही, हरकत नाही, तुम्हाला संधी मिळेल माझं काय जात आहे. त्या सगळ्यांना देखील ती माझी मंडळी आहे त्यांना देखील मी काही बोललो नाही. बाईसाहेबांचा एका दिवशी बोला नाना आपल्याला बसावं लागेल, म्हटलं बाईसाहेब मला भाग घ्यायचा नाही. आदरणीय घनश्याम अण्णांचा पुन्हा सर म्हणे नाना शब्द देऊ नका, म्हटलं अण्णासाहेब मला काही भाग घ्यायचा नाही. मित्रांनो, कोणत्याही राजकीय हेतूने तेव्हाही नव्हतो कारखान्यात का गेलो माहीत नाही. बऱ्याचशा लोकांनी मला टिवाजण्याचा प्रयत्न केला की तुम्हाला शेतकऱ्यांचे प्रश्न मार्केटमध्ये याचे. आता मी रोज सांगतो की गल्ली ते दिल्ली रोज शेतकऱ्यांचे प्रश्न आहेत, मग सगळ्या निवडणुका एसबीनाना लढवू शकतो का? आमची ती प्रवृत्ती नाही, आम्हाला त्याच्यात भाग घ्यायचा नाही. अगदी सुतगिरणी सुद्धा बापूंनी आग्रह केला, मी सांगितलं नाही. अगदी त्या निवडणुकीत सुद्धा प्रचारात भाग घेतला आणि इथपर्यंत मी पथ्य पाळलं आणि तरी देखील निव्वळ जेवढं त्यांना त्यांची जागा ती सांगितली, त्यांनी माझी गच्ची माझा नातू कड्यावर असताना धरली. मित्रांनो, मी सुद्धा नाती गच्ची धरण्याचा प्रयत्न केला, कारण मला सुद्धा बचावात्मक करणं गरजेचं होतं. एका तालुक्याच्या लोकप्रतिनिधींनी कोणत्याही प्रकारचं वैमनस्य नसताना, मी राजकारणात नसताना, चालूच्या राजकारणात तर मी कुठे, कृपया मला राजकारण करायचं असतं तर मी स्वतः उभे राहिलो असतो. मला कुणातरी एकाकडे पाठिंबा देऊन काहीतरी दोन चार जागा घेता आल्या असत्या. आमच्या कुठल्याही कार्यकर्त्याने सांगितलं नाही मला जागा पाहिजे, मला राजकारण करायचं नाही, आम्हाला समाजकारण करायचं आहे. आणि ते सगळ्यांच्या मदतीने जेव्हा आरोप करायची पाळी येते तेव्हा आम्ही सरळ करतो आणि ते पाचव्या मिनिटाला आम्ही सोबत चहा घेतो. याचा अर्थ आम्ही द्वेष कुणाचाही करत नाही. यांनी ही जी धमकी परवा त्या माणसाला दिली, ती धमकी दिल्यानंतर तालुक्यात दहशत पसरवण्याचा विचार यांचा आहे की काय अशी शंका मला आल्यानंतर माझ्या गावकऱ्यांनी माझ्या गावामध्ये बैठक बोलवली. त्यांनी सांगितलं की नाना कुठल्याही परिस्थितीत हे ऐकून घ्यायचं नाही. परवा गावकऱ्यांनी बैठक घेतली, गावकऱ्यांनी सांगितलं की आपल्याला खूप मोठं आंदोलन करायचं आहे. मी त्यांना सांगितलं सध्या निवडणूक चालू आहे आणि आपलं कुणाला राजकारण करण्याचा हेतू नाही, म्हणून एक आपण निवेदन फक्त देऊया. आज देखील निवेदन देण्यासाठी बऱ्याचशा ठिकाणून सांगितलं की आम्ही गाड्या भरून आणू का? काय सांगितलं, आपल्याला कुठलाही खर्च करायचा नाही, कुणाची वेळ आहे कुणालाही त्रास द्यायचा नाही. फक्त आज हा संदेश देण्यासाठी आजचं हे निवेदन आहे की साहेब तुमच्या मार्फत, कारण जर का आम्हाला त्यांना अटकवायचं असतं मला त्या दिवशी सांगण्यात आलं पाहिजे साहेब की तुम्ही याला कॉटेजला ऍडमिट व्हा, हार्टचे पेशंट आहेत, इमिजिएटली काहीतरी दिसेल. मी त्यांना सांगितलं, माझे आमदार चंद्रकांतजी सोनवणे यांनी तसं त्यांचं माझं कुठलंही वैर नसताना, कदाचित त्यांना कुणीतरी त्यांच्या कार्यकर्त्यांनी काही भडकवलं असेल मला माहीत नाही, चुकीची माहिती दिली असेल माहीत नाही, त्यांनी माझ्यावर माझ्या नातू कड्यावर असताना माझ्यावर हल्ला करण्याचा जो परवा प्रयत्न केला, मी अतिशय संयमाने त्याला एक पोलीस स्टेशनला एक तक्रार द्यायची असते ती देऊन मी थांबलो. पण त्याच्यानंतर त्यांच्या काही सहकाऱ्यांनी ज्यांनी माझ्या विरुद्ध माझ्यासाठी निषेधाच्या पोस्ट लिहिल्यात त्या लोकांना धमक्या देण्याचे फोन सुरू केलेत. माझी त्यांना विनंती आहे की तालुक्यातलं वातावरण खराब करू नका. आमच्या तालुक्यामध्ये कुठल्याही प्रकारचं जातीवादी सामाजिक राजकीय वातावरण खराब नाही. मी तर कुणाच्याच याच्यात घेण्यात येण्यात नाही. चुकून पुन्हा अशा धमक्या दिल्यात
तर मग मात्र तालुक्यामध्ये जिल्ह्यामध्ये याच्यापेक्षा प्रचंड मोठं अशा स्वरूपाची आंदोलनं होतील जी कधी त्यांनी बघितलेली नाहीत, आणि त्याची जर काही वातावरण खराब झालं याची जबाबदारी लोकप्रतिनिधी म्हणून त्यांचीच राहील. एनटीपी न्यूज मराठी जळगाव.